नक्षलविरोधी अभियान यशस्वीपणे राबविणारे गडचिरोलीचे तत्कालीन अप्पर पोलीस अधीक्षक व आत्ताचे चंद्रपूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांना पोलीस शौर्य पदक जाहीर झाले. त्यानंतर प्रजासत्ताक दिनी डॉक्टर महेश्वर रेड्डी यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यानिमित्त आमच्या सहटीव्ही प्रतिनिधीने डॉक्टर महेश्वर रेड्डी यांच्याशी केलेली बातचीत बघूया. चंद्रपूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांना पोलीस शौर्य पदक मिळालं आहे. सर, नेमकं काय पदक असतं आणि कशामुळे सगळे दिले? मी ॲडिशनल SP म्हणून मे 2016 पासून जुलै 2018 पर्यंत गडचिरोली जिल्ह्यामध्ये काम केलेलं आहे. जे ॲडिशनल SP मधून गडचिरोलीमध्ये ऑपरेशनची काम बजवत होतं मी, नक्सल अँटी नक्सल ऑपरेशनची. ती काम करत असताना मी प्लॅनिंगची आणि एक्झिक्युशनची काम असायची आणि महिन्यात एक दोनदा मी स्वतः जंगलात नक्षलविरोध अभियानामध्ये स्वतः सहभाग होत होता. त्याच दरम्यान 2 नोव्हेंबर 2017 या दिवशी भामरागड डिव्हिजन आणि त्याच्या जे बॉर्डर नारायणपूर छत्तीसगडची लागून या परीक्षेत या क्षेत्रामध्ये नक्सलचं इन्फॉर्मेशन भेटलं होतं. त्या नक्सलचं इन्फॉर्मेशनवर मी आणि C60 पार्टी आम्ही सर्व लोक अभियानात गेलो होतं. अभियानात गेल्यानंतर त्या स्पॉटवर ज्या स्पॉटवर आम्ही विचार करतो त्या स्पॉटवर नक्सल नाही मिळालं आणि 2 रात्र तिथं प्रवास केल्यानंतर ते नक्सल समोर आलं होतं. त्याचं चकमक झाला आणि त्या चकमकीमध्ये एक नक्सल कंपनीचे एक डिप्युटी कमांडरनी तिथं चकमकीमध्ये मरण पावलं होत्या. आणि त्या यशस्वी ऑपरेशनमुळे मला आणि माझ्यासोबत एक DYSP आणि त्याच्यासोबत 3 पोलीस कर्मचारी आम्ही सरगडांना पोलीस मेडल फॉर गॅलंट्री आता यावर्षी 26 जानेवारीच्या निमित्ताने आम्हाला अवॉर्ड केलेला आहे. सर, आपण नक्षलांचा गण असलेल्या अबू जमाडपर्यंत गेला होता, म्हणजे काय कसं असतं ते सगळं, कसा हा सगळा तुम्ही प्रवास केला? नक्षलांची गड म्हणजे त्यांनी नक्सल तसे म्हणते. आत्ता ती सध्याची स्थितीमध्ये पोलीस गडचिरोली पोलीस सर्व भागात म्हणजे प्रत्येक महिन्यात 2 महिन्यात तिथं सगळीकडं फिरून येत आहेत आणि यशस्वी ऑपरेशन पण राबवते. तिकडं नक्सलांची गड असं म्हणता येत नाही आणि तिकडं जायला थोडेसे कठीण आहे, रास्ता वगैरे नाही आहे आणि गाडीना तिथपर्यंत पोहोचता येत नाही. तिथं जायला कमीत कमी 2-3 रात्रीचा प्रवास लागते. तिथं थोडीशी एरिया डिफिकल्ट आहे. नक्षलविरोधी यशस्वीपणे अभियान राबवल्याने हा शौर्य पदक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांना देण्यात आला आहे. अशी अतिश फुलेसह पवन जबाडे, सर, TV चंद्रपूर.